नमस्कार मित्रमंडळी या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती दोन हजार सोळा यवतमाळ जिल्ह्याची जी काही प्रश्नपत्रिका होती त्यामध्ये विचारण्यात आलेले केचे प्रश्न पाहणार आहोत वेळ न घेता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला होता बघा पुढीलपैकी कोणती राज्य व राजधानीची जोडी चुकीची आहे तर या ठिकाणी राज्य व राजधानीची कोणती जोडी चुकीची आहे ते आपल्याला सांगायचं सा होतं तर या ठिकाणी नागालँड नागालँड कोहिमा बरोबर आहे मिझोराम शिलाँग ही जी जोडी आहे ती चुकीची जोडी आहे तर योग्य उत्तर असणार आहे मिझोरम शिलाँग त्रिपुराची राजधानी आगरतळ आहे मणिपूरची राजधानी इम्फाळ आहे तर मित्रांनो मिझोरमची राजधानी कोणती आहे तर एजवाल ही आहे एजवाल लक्षात असू द्या पुढील प्रश्न होता बघा पुढीलपैकी कोणत्या राज्याची सीमा बांगलादेशला लागून नाही कोणत्या राज्याची सीमा बांगलादेशला लागून नाही तर कोणत्या राज्या राज्याची नाही मणिपूर या राज्याची सीमा बांगलादेशला लागून नाही बाकीच्या तीनही राज्यांची सीमा ही बांगलादेशला लागून आहे पुढील प्रश्न विचारला होता जम्मू काश्मीरमध्ये काराकोरम ही सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग असून सर्वात दक्षिण भागात पुढीलपैकी कोणती पर्वतरांग आहे तर मित्रांनो जम्मू काश्मीरमध्ये सर्वात उत्तरेला काराकोरम तर सर्वात दक्षिणेला पीर पांजाल ही पर्वतरांग आहे पीर पांजल हे आपलं योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे बघा पश्चिम घाटातील सर्वाधिक उंचीचे पर्वत शिखर कोणते आहे तर पश्चिम घाटातील सर्वाधिक उंचीचे पर्वत शिखर हे अण्णाई मुडी हे आहे योग्य उत्तर असणार आहे अण्णाई मुडी त्यानंतरचा प्रश्न आहे बघा बऱ्याच परीक्षांमध्ये हा प्रश्न रिपीट होत असतो इतिहास प्रसिद्ध प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली बऱ्याच परीक्षांमध्ये रिपीट होत असतो उत्तर काय तर सतराशे सत्तावन्न हे आपलं योग्य उत्तर आहे सतराशे सत्तावन्न लक्षात असू द्या क्लासीची लढाई सतराशे सत्तावन्नला झाली होती पुढील प्रश्न आहे क्रांतिसिंग नाना पाटलांनी कोणत्या जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना केली होती आय एम पी प्रश्न आहे क्रांतिसिंग नाना पाटलांनी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रति सरकारची स्थापना केली होती कोणत्या तर सातारा ऑप्शन क्रमांक चार सातारामध्ये केली होती त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा पुढील प्रश्न आहे नाटो नाटो या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर मित्रांनो नाटोवर येणाऱ्या परीक्षांमध्ये नक्कीच प्रश्न बनणार आहे नाटो या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर एकोणीसशे एकोणपन्नास ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे एकोणपन्नास मित्रांनो या संघटनेचे सध्याचे सदस्य देश विचारले तर किती आहेत तर तीस देश आहेत तीस लक्षात असू द्या नाटोचे सध्या सदस्य किती आहेत तीस देश पुढील प्रश्न आहे बघा जगातील पहिली साम्यवादी क्रांती पुढीलपैकी कोणत्या देशात झाली तर जगातील पहिली साम्यवादी क्रांती ही रशिया या देशामध्ये झाली होती पुढील प्रश्न आहे एक नील आर्मस्ट्रॉंग व एडविन आल्ड्रिन पुढीलपैकी कोणत्या यानातून चंद्रावर गेले तर नील आमस्टॉंग व एडविन ऑल्ड्रिन हे अपोलो अकरा अपोलो अकरा या यानामधून चंद्रावर गेले होते मित्रांनो नील आमस्टॉंग हे चंद्रावर पाऊल ठेवणारे प्रथम व्यक्ती आहेत जगातील प्रथम व्यक्ती आहेत आणि एडविन ऑल्ड्रिन हे चंद्रावर पाऊल ठेवणारे जगातील द्वितीय व्यक्ती आहेत लक्षात असू द्या पुढील प्रश्न आहे बघा पुढीलपैकी कोणाला अणुशक्तीचे जनक म्हणून ओळखले जाते तर अनुशन अणुशक्तीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते फोर्ड यांना ओळखले जाते योग्य उत्तर असणार आहे रुदर फोड पुढील प्रश्न आहे एक किलो वॅट तास म्हणजे किती जूल एक किलो वॅट तास म्हणजे किती जूल तर योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन तीन पॉईंट सहा गुणिले दहावा दहाचा सहावा घात पुढील प्रश्न आहे दूरदृष्टीता असणाऱ्याला पुढीलपैकी कोणत्या भिंगाचा चष्मा वापरावा लागतो तर दूरदृष्टीता असणाऱ्याला बहिर्वक्र भिंगाचा चष्मा वापरावा लागतो ऑप्शन क्रमांक एक योग्य उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना दिशा बदलतो याला काय म्हणतात तर काय म्हणतात प्रकाशाचे अपवर्तन असे म्हटले जाते प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जातो त्याला प्रकाशाचे अपवर्तन असे म्हटले जाते पुढील प्रश्न आहे फुलातील पुलिंगी भागाला कोणत्या नावाने ओळखले जाते तर फुल फुलातील पुलिंगी भागाला पुंकेसर या नावाने ओळखले जाते ऑप्शन क्रमांक तीन पुंकेसर या नावाने ओळखले जाते पुढील प्रश्न आहे प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या चौथ्या पर्वाचे जेतेपद कोणत्या संघाने पटकावले तर मित्रांनो त्यावेळेचा करंटचा प्रश्न आहे पटना पायरेट्सने पटना पायरट्सने पटकावले होते यावेळच्या कबड्डी प्रो लीगवर देखील प्रश्न बनतील त्याचा अभ्यास तुम्ही नक्कीच करायचा आहे खेळांवर बऱ्याच परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात पुढील प्रश्न आहे बघा पुढील प्रश्न आहे गुजरातचे राज्यपाल पुढीलपैकी कोण आहेत तर मित्रांनो त्यावेळेच्या राज्यपालशी आपल्याला घेणं देणं नाही सध्या कोण आहेत गुजरातचे राज्यपाल तर आचार्य देवव्रत लक्षात असू द्या आचार्य देवव्रत हे सध्या गुजरातचे राज्यपाल आहेत पुढील प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष कोण आहेत तर त्यावेळेचे सोडा आता कोण आहेत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष तर कोण आहेत थॉमस बॅच थॉमस बॅच या ठिकाणी बाक लिहिलेले आहे बघा थॉमस बॅच आहेत सध्याचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सध्याचे अध्यक्ष थॉमस बाक किंवा बॅच हे आहेत पुढील प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी पुढीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर हा देखील करंटचा प्रश्न आहे तर सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर दीपांकर दत्त हे आहेत दीपांकर दत्त त्यानंतरचा प्रश्न आहे बघा एक दिवसीय सामन्या सामन्यांमध्ये सर्वाधिक म्हणजे चारशे चव्वेचाळीस धावांचा विक्रम इंग्लंडने कोणत्या देशाविरुद्ध केला तर मित्रांनो करंटचा प्रश्न आहे तर सध्या हा विक्रम मोडलेला आहे तो आणि कोणी मोडलेला आहे इंग्लंडनेच मोडलेला आहे सध्या विक्रम आहे चारशे अठ्ठ्याण्णव रनचा एक दिवसीय सामन्यामध्ये चारशे अठ्ठ्याण्णव रनचा विक्रम आहे आणि तो देखील इंग्लंडचाच आहे आणि कोणत्या देशाविरुद्ध आहे तर नेदरलँड देशाविरुद्ध आहे पुढील प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग यवतमाळ जिल्ह्यातून जात आहे तर कोणत्या क्रमांकाचा तीनशे एकसष्ट क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग यवतमाळ जिल्ह्यातून जात आहे पुढील प्रश्न आहे कायदेभंग चळवळी दरम्यान एकोणीसशे 11 तीस साली यवतमाळ जिल्ह्यातील पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी बापूजी अणे यांनी जंगल सत्याग्रह केला होता तर कोणत्या ठिकाणी केला होता बेलगव्हाण या ठिकाणी केला होता मित्रांनो यवतमाळ जिल्ह्याची ही प्रश्नपत्रिका आहे ज्या जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरता त्या जिल्ह्याचा विशेष अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे पुढील प्रश्न आहे पुढीलपैकी कोणता कोणता पाटबंधारे प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यात नाही तर कोणता पाटबंधारे प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यात नाही तर पेण टाकळी पेण टाकळी हा पाटबंधारे प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यात नाही ज्या जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या जिल्ह्याची विशेष माहिती ठेवा पुढील प्रश्न आहे संविधानातील कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे जवळपास प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न विचारला जातो तर संविधानामधील कलम सत्रांन्वये अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे कलम सतरा पुढील प्रश्न आहे यवतमाळ जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत तर यवतमाळ जिल्ह्यात एकूण सात विधानसभा मतदारसंघ आहेत अशा प्रकारे आपण या ठिकाणी मित्रांनो जे काही दोन हजार सोळाला यवतमाळ जिल्ह्यात तलाटी भरतीमध्ये जे काही जी केचे प्रश्न विचारण्यात आले होते ते या व्हिडिओतून कवर केलेले आहेत आशा करतो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या पुढील प्रश्नपत्रिकेमधील जी के तसेच मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण आपण लवकरच कवर करूया भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद